काहीच योग्य वाटत. हे काही पक्षांनी फतवा काढलेलं नाही आहे. काही व्यक्ती विकृतीमधनं काही बोलत असतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी असं एक वाक्यामध्ये त्याच्यामध्ये सांगता येईल. परंतु बोलणाऱ्यांनी आपल्याला संविधानाने घटनेने कायद्याने अधिकार दिलेला आहे, परंतु तो अधिकार देत असताना आपण काय वक्तव्य करावं आणि त्या वक्तव्याचा समाजामध्ये वातावरण खराब होणार नाही, कारण प्रत्येक व्यक्ती कुणाला ना कुणाला मानणारी असते, कुणाला ना कुणाला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवणारी असते. पवारसाहेबांच्या राजकीय जीवनाची राजकीय कारकीर्द आपल्याला माहिती आहे. 60 वर्षाची कारकीर्द आहे. 60 वर्षाची कारकीर्द सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी एक चांगला विचार मांडण्याचं काम करायचं, 4-4 वेळेला मुख्यमंत्री व्हायचं, 10-10 वर्ष देशामध्ये कृषीमंत्री म्हणून काम करायचं, बोलत असताना नेहमी तुम्ही बघितलंय कमरेखालचे वार पवारसाहेब कधीच करत नाही. पवारसाहेबांच्याही काळामध्ये खूप आरोप प्रत्यारोप व्हायचे. तुम्हाला आठवत असेल तो काळ, मुंडेसाहेबांचा काळ, गोरा खैरनारांचा काळ, इतर मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, पण त्याही काळामध्ये पवारसाहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पठडीमध्ये ते तयार झालेले असल्यामुळं त्यांनी कधी स्वतःचा तोल जाऊ दिलेला नाही. आणि अशा व्यक्तीच्या बद्दल कुणीतरी विकृत व्यक्ती इतकं घाणेरड्या पद्धतीचं त्या वक्तव्य करते, म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.